महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीनं अहमदनगरच्या वाडिया पार्क येथे सत्तराव्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी आणि कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आणि आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार शशिकांत गाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार असून ही स्पर्धा मॅटवर खेळवली जाणार आहे या स्पर्धेसाठी सहा मैदानं तयार करण्यात आली असून कबड्डी प्रीमियर लीगच्या धर्तीवर प्रो कबड्डीप्रमाणे या नियोजन करण्यात आलेलं आहे सहाशे महिला पुरुष खेळाडू या स्पर्धेसाठी आली असून महाराष्ट्रातील महिलांचे पंचवीस आणि पुरुषांचे पंचवीस संघ आले आहेत या स्पर्धा घेण्यासाठी बहुमान नगर जिल्ह्याला मिळाला त्याचा सोना जिल्ह्यातील सर्वच कबड्डी प्रेमींनी केलंय सोबतच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी राजकीय जोडे बाजूला ठेवून या स्पर्धेसाठी निधी दिला असं यावेळी महाराष्ट्रामधून पंचवीस जिल्ह्याचे पुरुषांचे पंचवीस आणि महिलाचे पंचवीस असे जवळपास सहाशे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सर्व निवासाची व्यवस्था नगर जिल्हा हंशी कबड्डी संघटनेने केली आहे त्याचबरोबर त्यांचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ही सर्व व्यवस्था कबड्डी असोसिएशनच्या वतीने केलेली आहे आताच या खासदारांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा ही स्पर्धा मॅटवर त्या ठिकाणी होत आहे आणि ही स्पर्धा आज सुरू झाली सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबर आणि तीस डिसेंबरला ह्या स्पर्धेचा सांगता समारंभ होणार आहे आणि तीस डिसेंबरला सेमीफायनल आणि फायनलचे मॅच होणार आहे या ज्या स्पर्धा होऊ राहिल्या या स्पर्धेमधून हो महाराष्ट्राचा पुरुषांचा संघ आणि महिलांचा संघ निवडला जाणार आहे